हॅलो, नमस्कार. आजचा व्हिडिओ खास महिलांसाठी आहे, विशेषतः त्या महिलांसाठी ज्यांची नुकतीच डिलिव्हरी झालेली आहे आणि त्यांच्या घरी एक गोंडस असं बाळ आलेलं आहे. बऱ्याच वेळा आपण प्रेग्नन्सीमध्ये आपल्या स्वतःची आणि आपल्या शरीराची भरपूर काळजी घेतो, पण बाळ झाल्यानंतर एक जबाबदारी आपल्यावर अजूनच वाढते आणि आपण आपल्या शरीराकडे दुर्लक्ष करायला लागतो. डिलिव्हरी किंवा प्रसूती म्हणजे बाईच्या शरीराचा दुसऱ्यांदा झालेला जन्मच असतो एका बाळाबरोबर. प्रसूतीमध्ये किंवा डिलिव्हरीमध्ये आपल्या शरीरात भरपूर असे बदल घडतात. रक्ताचा बराचसा लॉस झालेला असतो, हार्मोनमध्ये उतार चढाव आलेले असतात. तर आज मी तुम्हाला बाळंतपणानंतर शेगडी घ्यावी की नाही, घेणार असाल तर ती कोणत्या पद्धतीने घेतली जाते, नॉर्मल डिलिव्हरी असेल तर शेगडी कशी घ्यावी, त्यामध्ये कोणकोणते पदार्थ असतात जे आपल्याला धुरी घेताना टाकावे लागतात, तर याची माहिती मी तुम्हाला देणार आहे. त्याचबरोबर सिझेरियन डिलिव्हरी असेल तर आपण किती दिवस आराम केला पाहिजे हे सुद्धा सांगणार आहे. सुरू करूया आजच्या विषयाला. सुरुवातीला मी तुम्हाला शेगडी का घेतली जाते याबद्दल थोडीशी माहिती सांगते. प्रसूतीनंतर बाईच्या शरीरात बरेचसे बदल घडलेले असतात. एका मोठ्या दिव्यातून ती पार पडलेली असते, त्यामुळे प्रसूतीनंतर डोकेदुखी किंवा संपूर्ण अंगदुखी, कंबरदुखी किंवा चिडचिड होणे हे प्रकार जास्त वाढतात. त्याला पोस्टपार्टम डिप्रेशन असं म्हटलं जातं. त्यामुळे शेगडी हा एक पारंपरिक उपाय आहे. या सर्वातून आपण सहज बाहेर पडू शकू यासाठी. तर शेगडी घेण्यापूर्वी तुम्ही एक उपाय अजून करू शकता, तो म्हणजे ज्याप्रमाणे आपण बाळाची मालिश करतो पूर्ण अंगाची, त्याच पद्धतीने डिलिव्हरी झालेल्या स्त्रियांनी तेलाने आपल्या शरीराची मालिश केली पाहिजे. पूर्ण अंगामध्ये तेल जिरलं पाहिजे अशा पद्धतीने आपल्या शरीराची मालिश करायची. मालिश करण्यासाठी तुम्ही खोबरेल तेल किंवा मोहरीचं तेल वापरू शकता. त्याचप्रमाणे 2-3 बादल्या पाणी आंघोळीसाठी वापरू शकता. ते मी यासाठी म्हणते कारण डिलिव्हरी झाल्यानंतर आपल्या शरीरावर जी कात असते ती निघून जायला सुरुवात होते. जोपर्यंत आपण प्रेग्नंट असतो, बाळाचा जन्म होत नाही, तोपर्यंत आपल्या शरीरावर एक प्रकारची कात आलेली असते आणि जेव्हा डिलिव्हरी होते तेव्हा ती कात हळूहळू मळाच्या स्वरूपात निघून जायला सुरुवात होते. आता ज्यांची डिलिव्हरी झाली असेल तर त्यांना हा अनुभव असेल. जवळपास 1-1.5 महिना दररोज आपण जेव्हा आंघोळ करतो, हातपाय घासतो, तर ही कात निघून जाते. तर आंघोळीच्या बाबतीत मी तुम्हाला सांगितलं, गरम पाण्याने 2-3 बादल्या पाणी घेऊन तुम्ही व्यवस्थित आंघोळ करत जा, जेणेकरून तुम्हालाच एकदम हलकं वाटेल आणि शरीरावर जी कात आलेली असते प्रेग्नन्सीमध्ये तीसुद्धा हळूहळू निघून जाईल. या गोष्टीसाठी 1.5-2 महिने लागतातच. तुमची जर सिझेरियन डिलिव्हरी असेल तर मात्र तुम्ही काही दिवस टाक्यांची काळजी घ्यायची आहे. जोपर्यंत डॉक्टर तुम्हाला सांगतात की काहीतरी प्लॅस्टिकची पिशवी वगैरे लावून किंवा काहीतरी वरून कपडा लावून आंघोळ करायची, तर ती काळजी तुम्ही आंघोळीच्या बाबतीत घेऊ शकता. आता आपण बोलूया शेगडीबाबत. सिझेरियन डिलिव्हरी असेल तर तुम्हाला योनी मार्गामध्ये शेगडी किंवा शेक धुरी घेता येणार नाही. पण हेच जर तुमची नॉर्मल डिलिव्हरी असेल तर तुम्ही योनी मार्गामध्ये धुरी घेऊ शकता. सिझेरियन डिलिव्हरी असेल तर तुम्ही हातपाय किंवा हाताचे जॉईंट्स, डोकं असं किंवा पायाचे जॉईंट्स असं करून तुम्ही धुरी घेऊ शकता. आता ही धुरी कशी घ्यायची याचा व्हिडिओ मी तुम्हाला पुढे ॲड करतेच आहे. त्यामध्ये कोणकोणते पदार्थ टाकावे लागतात हे सुद्धा मी त्यामध्ये दाखवलेलं आहे. तर पुढची क्लिप तुम्ही बघून घ्या. शेगडी बनवण्यासाठी एका मोठ्या आकाराच्या घमेल्यात काही गोवऱ्यांचे तुकडे घ्यायचे. कागदाच्या मदतीने हे गोवऱ्यांचे तुकडे आपल्याला पेटवून घ्यायचे आहे. लक्षात ठेवा, यामध्ये कोणत्याही प्रकारचं इंधन आपल्याला टाकायचं नाही. तुमच्याकडे गोवऱ्या नसतील तर तुम्ही लाकडाचे तुकडेसुद्धा वापरू शकता. लाकडाचे तुकडे वापरले तर उत्तमच आहे कारण त्याचा कोळसा तयार होतो आणि 2-3 वेळेस आपण धुरी घेऊ शकतो. तर इथे मी काही गोवऱ्यांचे तुकडे कागदाच्या मदतीने पेटवून घेतलेले आहे. जोपर्यंत याचा विस्तव किंवा आर पडत नाही तोपर्यंत हे घमेलं बाहेरच ठेवायचं आहे.
आता या आरामध्ये आपल्याला काही पदार्थ टाकायचे आहे आणि त्याचीच धुरी घ्यायची आहे. तर इथे मी एक चमचा बाळंत शेपा घेतलेला आहे, एक चमचाभर ओवा आणि लसणाची साल घेतलेली आहे. हे तीनही पदार्थ आपल्याला त्या विस्तवावर टाकायचे आहे आणि त्याची धुरी घ्यायची आहे. आता माझी जी डिलिव्हरी होती ती सिझेरियन डिलिव्हरी होती, त्यामुळे मला योनी मार्गात काही शेगडी घेता आली नाही. त्यामुळे फक्त जर तुमचीसुद्धा सिझेरियन डिलिव्हरी असेल तर तुम्ही हातापायांचे जॉईंट्स शेकवू शकता. हातपाय शेकवणं ज्याला आपण म्हणतो, कमरेच्या वरचा जो भाग आहे तोसुद्धा तुम्ही शेकवू शकता. पण टाक्यांमुळे आपल्याला काही खालीही शेगडी घेता येत नाही. जर तुमची नॉर्मल डिलिव्हरी असेल तर तुम्ही पूर्ण अंगाला याची धुरी घेऊ शकता. ही धुरी घेतल्यानंतर लगेच पांघरून घेऊन अर्ध्या तासासाठी तुम्हाला झोपून घ्यायचं आहे किंवा आराम करायचा आहे. यावर बाहेरची हवा लागून द्यायची नाही, जेणेकरून या धुरीचा चांगला परिणाम आपल्या शरीरावर होतो. सिझेरियन डिलिव्हरी असेल तर तुम्ही 90 दिवसाचा आराम करणं आवश्यक आहे. 3 महिन्यांपर्यंत तुम्ही ही धुरी अशाच पद्धतीने घेऊ शकता. 1 ते 2 वेळेस अशा प्रकारची धुरी बनवायची आणि आपले हातपाय कंबर शेकून घ्यायचं, जेणेकरून आपल्याला डिलिव्हरीनंतर आपली जी प्रतिकार क्षमता कमी झालेली असते त्यामुळे आपल्याला सर्दी पडसं किंवा अंगदुखी, टाचदुखी, कंबरदुखी, डोकेदुखी असे प्रकार वाढतात. तर या धुरीने बराचसा आराम मिळतो. नॉर्मल डिलिव्हरी असेल तरीसुद्धा तुम्ही ही धुरी 2 ते 3 महिने घेऊ शकता. याचा आपल्या शरीरावर चांगलाच परिणाम होतो. तर हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर तुमच्या डिलिव्हरी झालेल्या मैत्रिणींना नक्की शेअर करा. त्यांनासुद्धा या धुरीचा नक्की उपयोग होईल. धुरी घेताना आपलं डोकं झाकून घ्यायचं आणि नाकातोंडात ही वाफ जाऊ द्यायची. आजचा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.